नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांची चौकशी सुरूच असल्याचं कळतंय। आयकर विभागाने ही चौकशी सुरूच ठेवली आहे। 24 तासानंतरही जाधवांची चौकशी जी आहे ती केली जाते। आणि आता शिवसैनिकांनी यशवंत जाधव यांच्या घराबाहेर गोंधळ घातल्याचं कळतंय। याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। मनोज, आता या क्षणाचा अपडेट काय? विशाल, आपल्याला माहितीच आहे, काल साधारणतः सकाळी 8 वाजेपासून आयकर विभागानं यशवंत जाधव यांच्या घरावर एक छापा टाकला होता। त्या संदर्भात ही कारवाई सुरू आहे। किरीट सुमय यांनी त्यांच्या संदर्भात ज्या तक्रारी केल्या होत्या त्याच्या अनुषंगानं ही कारवाई सुरू आहे। काल दिवसभर सुद्धा ही कारवाई सुरू होती। काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती। त्याच वेळेस त्या ठिकाणी शिवसैनिक जे होते ते जमा झाले होते। त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, प्रचंड घोषणाबाजी सुद्धा केली, परंतु त्या ठिकाणी पोलीस आले आणि पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना बाजूला सारले। परंतु रात्र उलटून गेली, अजूनही या ठिकाणी जे आयकर विभागाचे अधिकारी आहेत ते घरीच असून विविध प्रकारची जी कागदपत्र आहेत त्याची चौकशी करत आहेत, तिची पाहणी करत आहेत। त्याचबरोबर यशवंत जाधव आहेत त्यांची सुद्धा चौकशी करत असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। आणि ही कारवाई जी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत ते बाहेर पडणार नाहीत। जे न्यायालयीन प्रक्रिया असते ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे पुरावे लागत असतात ते सगळे पुरावे या ठिकाणी जमा करण्याचं काम आयकर विभाग करत असल्याची माहिती येत आहे। त्यामुळे कुठेतरी ही जी कारवाई आहे आयकर विभागाची तीला किती वेळ लागेल किंवा किती दिवसही लागू शकतो, पूर्ण दिवसही आजचा लागू शकतो हे कळणार येणाऱ्या वेळेतच कळेल। परंतु तोपर्यंत मात्र शिवसैनिकांना सुद्धा धीर धरावा लागणार आहे। कारण शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, ज्या ईडीच्या रेड असतील, सीबीआयचे असतील किंवा कोणत्याही रेड असतील, त्याला सगळ्या ज्या आहेत त्या राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा प्रचार केला जात असल्यामुळे आता ही सुद्धा जी कारवाई होत आहे ही नेमकी कशी आहे, त्यामध्ये काही जे आयकर विभाग आहे त्याला काही पुरावे सापडतात का हे पाहणं सुद्धा उचित ठरणार आहे। विशाल, पण आता या क्षणाला जर आपण लक्षात घेतलं तर यशवंत जाधव यांच्याशी काही संपर्क होऊ शकलाय का? काही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली याबद्दल? अद्याप कालपासूनच यशवंत जाधव जे आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही। त्यांचा मुलगा आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु प्रयत्न होत नाहीये। नेमका कशामुळे हा प्रयत्न होत नाही, त्यांचे जे मोबाईल आहेत ते जे आयकर विभाग आहेत त्यांनी ताब्यात घेतलेले आहे का किंवा त्यांनी स्विच ऑफ करून ठेवलेले आहे का, कारण त्यांना विविध प्रकारे विविध लोकांचे फोन येत असतात, त्यामुळे त्यांनी स्वतः बंद करून ठेवलेला आहे का आयकर विभागाने ताब्यात घेतलेला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही, परंतु अद्याप त्यांचा काही संपर्क होऊ शकलेला नाही। विशाल, धन्यवाद मनोज या सगळ्या तपशिलाबद्दल। तर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाची अजूनही आयकर विभागाकडनं चौकशी सुरू असल्याचं कळत आहे। पुढे पाहू।